रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवणार आहे. शिवाय इचलकरंजीत पुरेसा पोलीस फौजफाटा नियुक्त करणार असल्याची माहिती नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. शुक्रवारी इचलकरंजीत शहराला अचानक भेट देऊन त्यांनी विविध पोलीस ठाण्यांची पाहणी केली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी इचलकरंजीला भेट देऊन शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला. शिवाय कलानगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस वसाहतीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इचलकरंजीतील अवैध व्यवसायासह वाढते गुन्हे रोखण्यासाठी जादा मनुष्यबळ देण्यात येईल, सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात आल्यावर न्याय मिळावा, फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, तसंच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर कोल्हापूर शहरामध्ये देखील 165 कॅमेरे आहेत, त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे. आता जवळपास एक महिन्यामध्ये सर्व कॅमेरे कार्यान्वित होतील. तसंच इथला देखील प्रयत्न असेल की जेणेकरून त्याचा फायदा आमच्या पोलीस विभागाला होईल गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये. जे आरोपी मोक्यामध्ये होते आणि जामिनावर सुटले, तर जेल रिलीज आरोपींची दररोज माहिती संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतोय. जेल रिलीज झाल्यावर देखील परत भविष्यात गुन्हे करू नये म्हणून त्याच्यावर वॉच ठेवणे, त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाई करणे, आणि लवकरच एक आरोपी दत्तक योजना आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरू करतोय की प्रत्येक कर्मचाऱ्याला काही आरोपी वाटून द्यायचे, जेणेकरून त्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवावं की तो भविष्यात गुन्हे करू नये. आणि जर प्रयत्न केला तर परत मोका MPDA सारखी कारवाई सुरूच राहील. इचलकरंजीतील गुन्हे उघडकीस येण्यासाठी शहरात सेफ सिटी अंतर्गत लावलेले आणि सध्या बंद असलेले CCTV कॅमेरे सुरू केले जातील. शिवाय अन्य ठिकाणी CCTV यंत्रणा उभारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपअधीक्षक समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, वाहतूक निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.